नाव काय आपलं? विनायक विठ्ठल पाटील, पोलीस पाटील जामनेर. जामनेर येथे आपण पोलीस पाटील आहात. दादा, मी या रस्त्याने नेहमी जात असतो, या रस्त्यावरच माझी पुढे शाळा आहे. तर ही एक नवीन प्रकारची शेती मला दिसली. या शेतीचं नाव काय आहे? या शेतीचं नाव आहे ड्रॅगन फ्रूट. ड्रॅगन फ्रूट. हां, आणि आता नुकतंच मोदीजींनी ना कमळ फळ म्हणून नाव दिलेलं आहे. बरं बरं. ते कमळासारखं असते. कमळासारखं असते म्हणून त्याचं नाव कमळ फळ असं ठेवलं. दादा, या अगोदर तुम्ही इथे कोणत्या प्रकारची शेती करत होते? कापूस, मका असं आम्ही हे पिकं केलं. कोरडं होती, नंतर आता विहीर वगैरे केली, बोर केला, आता आम्ही हे. बरं, मग ही जी शेती आहे ड्रॅगन फ्रूट नावाची शेती, ही शेती करण्यासाठी तुम्हाला कुठून मार्गदर्शन झालं? आम्ही असंच, मी गुगलवर सर्च करतो नेहमी बरेचदा. बरं. तर गुगलवर सर्च करता करता मला हे शेतीची माहिती मिळाली. बरं. सध्या आता कसं हे लेबर प्रॉब्लेम आणि सगळं म्हणजे अति पाऊस, कमी पाऊस, लेबर चार्जेस, निसर्गाचा प्रॉब्लेम. हा, निसर्गाचा असून सगळं त्याच्याकरता काही येत नाही त्याच्यामधून. तर मग मी हे म्हणजे ट्राय करून पाहू आपण मग हे, कारण की हे एकदा लावल्यावर 30-40 वर्ष याला परत परत लावायची गरज नाही. म्हणजे एक वेळ लावलं की 40 वर्ष चालतंय. 40 वर्ष पुन्हा लागवड करून त्याची गरज नाही. बरं. आणि याला फक्त सुरुवातीलाच खर्च येतो, फोन, खिडकी आणि रोपं, ठिबक एकदाच येतो खर्च, नंतर याला काय हा खर्च नाही. म्हणजे हे जे आहे हे या ठिकाणी हे जे आहे याला पोल म्हणतात. हा, पोल. आणि म्हणजे जे ज्या याच्यावरती होते त्याला खिडकी म्हणतात. मोठी खिडकी असते, खिडकी छोट्या दोन्ही आणि त्याला हा स्टँड आहे. बरं. याची लागवड केल्यानंतर हे या ठिकाणी असं आहे, समजा हे झाड तयार झालेलं आहे आणि फळ मग याच्यावर वरती येतं काय? याचा याला येतं हे जे ते ना असं फळ येतं इथे इथे फळ येतं. बरं. आणि एका झाडाला किती फळं येतात? बरं. तरी आता हे चांगलं झाड झाल्यावर 100-150 फळं येतील एका झाडा. एका झाडा. बरं. आणि एका फळाची किंमत अंदाजे किती असू शकते? एका फळाची किंमत 50-60 रुपये आपल्या शेत आपल्याकडून घेता व्यापारी पण. आणि ते 100-125 विकताय. ते तुम्हाला 50 रुपये 50 रुपये पडतं पडतं आणि तो व्यापारी तिकडे त्याला 100 विकू शकतो. तर त्याचा प्रश्न म्हणजे खूप मोठ्या चांगल्या पद्धतीचं उत्पादन देणार आहे. आणि पुन्हा एक माझा प्रश्न असा आहे की पाण्याचा कसं आहे याचं नियोजन? पाणी कसं ठिबक नाही? हे काय आहे, कॅक्टसचा प्रकार आहे, जंगली बी चांगलं आहे. तर याला पाणी खूप कमी लागतं. कमी पाण्यावर? हो. आता मी फेब्रुवारी आता संपला, आता मार्च लागला उद्यापासून. तर मी आता याचं पाणी बंद करणार. पाणी बंद झालं आता म्हणजे मार्च, एप्रिल, मे, जून. जूनमध्ये पहिला पाऊस पडेल तेच पाणी दिले तोपर्यंत पाणी तोपर्यंत पाणी पाणी नसलं तरी चालतं चालतं. बरं बरं. आणि एका अर्थाने मग पाण्याची बचत होते आणि पारंपरिक शेतीच्या पद्धतीच्या वेगळी पण वेगळी पद्धत वेगळी पण पद्धत आहे. आणि हे सगळं आयुर्वेदिक आहे, त्याला आम्ही सगळं खतं आयुर्वेदिक देतो. आणि हे प्लेटलेट्स वगैरे डायबिटीसवाले करतात, त्यांना खूप कामाचं आरोग्यदृष्ट्या आरोग्यदृष्ट्या फळ आहे. आणि हे किती एकर क्षेत्र आहे? मग हे आमचं 3 एकर आहे. 3 एकर आहे. ते 1200 पोल याच्यामध्ये 1200 पोल आहेत. हां, 1200 आणि 3 एकर क्षेत्र आहे. तर याच्या सर्व लागवडीसाठी खर्च किती आला होता तुम्हाला? आतापर्यंत मला 12 लाख रुपये खर्च आला. 12 लाख रुपये खर्च आला होता. पण पुन्हा 40 वर्षासाठी? नाही, आता एकदाच इन्व्हेस्टमेंट झाली. हां हां. खूप आहे. म्हणजे एक चांगली प्रेरणादायी तुमची ही जी पद्धती आहे ती सर्वांना नक्कीच याच्यातून दिशा मिळेल. बरेच शेतकरी येतात जाणारे तुमच्यासारखे, मी बरेच त्यांना माहिती देतो की बरेचसे शेतकरी लागवडीकडे वळले वळलेले आहेत. आणि तुम्ही नक्कीच आमच्या सर्व विद्यार्थ्यांना पण याच्यापासून खूप माहिती मिळणार आहे, कारण आमचे विद्यार्थी पुढे चालून शेती क्षेत्रामध्ये काम करतील. बरोबर. प्रत्येकाला नोकऱ्या करायची असेल, मिळतील शेती करून तो या पद्धतीने त्याला नवीन काहीतरी यातून दिशा मिळणार. बरोबर. तर पुन्हा एकदा मी आपले धन्यवाद व्यक्त करतो दादा. आणि आपण ही जी ड्रॅगन फ्रूट आहे या शेतीबद्दल जी आम्हाला माहिती दिली त्याच्याबद्दल धन्यवाद.